Welcome, dear student friends. I, Professor G.S. Mahale, welcome you all in this video lecture. Dear students, in previous lecture, we have started temperature measurement. And I have explained you very well, in very effective manner, that what is, how the temperature is being measured, what are the methods, what are the criteria, and what is the need of temperature measurement. And what is the origin of temperature measurement? That is the zeroth law of thermodynamics, Kelvin scale, degree Celsius scale, Fahrenheit scale, conversion of degree Celsius into Kelvin. That is very simple one. Conversion of degree Celsius into Fahrenheit. And what is 100 Fahrenheit, 99 Fahrenheit, 101? That is the terms which we regularly use in our daily life. That is taap kiti hai, 99 taap hai. 100 ताप आहे 101 ताप आहे बरोबर आहे म्हणजे एक्झॅक्ट किती डिग्री सेल्सियस मध्ये तो ताप आहे ओके डियर स्टूडेंट्स ठीक आहे त्याला आपण ते क्लियर रिवाइज करू बघा सेंटीग्रेड स्केल फॅरनहाइट स्केल आणि केल्विन स्केल आपण बघितली आहे देन हां आता आपण ऍक्च्युअली आपण सुरुवात केलेली नाहीये अजून बरोबर आहे आपण थर्मामीटरला किंवा डिव्हाइसेसला एक्झॅक्टली आपण सुरुवात केली नाही आपण ओझरत असं डायग्राम बघितली होती बायोमेटॅलिक स्ट्रीपची आणि स्पायरल बायोमेटॅलिक स्पायरल टाईपची ओके तर आपण आजच्या लेक्चरमध्ये इंट्रोड्यूस लेक्चर विल डिस्कस द बायोमेटॅलिक स्ट्रीप इन डिटेल आपण फक्त काय म्हटलं बायोमेटॅलिक स्ट्रीप इज मेड अप ऑफ द टू डिफरंट मेटल्स अँड इन विच काय म्हणू आपण दिस टू मेटल्स आर हॅव्हिंग द डिफरंट थर्मल एक्सपान्शन डिफरंट कोएफिशिएंट ऑफ थर्मल एक्सपान्शन हे दिसतंय तुम्हाला हॅश लाईन किंवा हॉरिझॉन्टल लाईन जे आहे हे वेगळं एक मेटल आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला दिस वन इज द डिफरंट मेटल आणि त्यामुळे काय होईल एक मेटलचा थर्मल एक्सपान्शनचा कोएफिशिएंट तो वेगळा आहे दुसऱ्या मेटलचा थर्मल एक्सपान्शनचा कोएफिशिएंट वेगळा आहे त्यामुळे हे अनइव्हन एक्सपांड होईल अनइव्हन डिफ्लेक्ट होईल आणि त्याचं जे डिफ्लेक्शन आहे त्या डिफ्लेक्शनमधून आपण किती टेम्परेचर आहे किंवा टेम्परेचर डिफरन्स किती आहे हे आपण मेजर करू शकतो ठीक आहे आणि एका स्टुडंटनी क्वेश्चन विचारला होता की स्पायरलमध्ये आणि बायोमेटॅलिकमध्ये काय डिफरन्स आहे तर डिअर स्टुडंट्स लेट मी टेल यू स्पायरल म्हणजे बायोमेटॅलिक म्हणजे एवढा डिफरन्स असा विशेष नाही आहे का स्पायरल आपल्याला जे डिफ्लेक्शनचं जे रिडिंग भेटणार आहे हा जो कर्वेचर तयार होतो आहे हा कर्वेचर तसा काढणं कठीण जाईल किंवा डिफ्लेक्शनवरून कन्वर्जन करणं कठीण जाईल म्हणून आपण काय करतो त्याला एक स्पायरल शेपमध्ये त्याला बनवतो जेणेकरून काय होईल आपल्याला त्याचं पॉइंटरनी रिडिंग आपल्याला घेता येईल ठीक आहे वी विल डिस्कस एव्हरीथिंग इन डिटेल बट डिअर स्टुडंट्स फॉर दॅट आय हॅव टू टर्न ऑफ नाऊ म्हणजे जो फेस जो चेहरा माझा तुम्हाला दिसतो आहे मला थोडं थांबावं लागेल आणि आपण एक्झॅक्ट आपल्या याच्यावर सुरुवात करू कारण अदरवाइज इट इज बिंग डिफिकल्ट फॉर मी टू हँडल ऑल दिस कारण ॲज द वेबकॉम ऑफ द लॅपटॉप इज नॉट प्रॉपरली वर्किंग सो आय एम रेकॉर्डिंग फ्रॉम मोबाईल ऑल्सो अँड फ्रॉम लॅपटॉप ऑल्सो अँड नाऊ आय रिक्वायर्ड मोबाईल फॉर व्हॉइस रेकॉर्डिंग कारण असा व्हॉइस एवढा क्लिअर येणार नाही आता जेव्हा मी व्हिडिओ ऑफ करेल तेव्हा जो व्हॉइस येईल तो व्हॉइस तुम्ही बघा व्हॉइस थोडा जास्त क्लिअर येईल आणि वन मोर इम्पॉर्टंट थिंग जर तुम्हाला म्हणजे असा फेस आणि एक्सप्लेनेशन जे आपण घेणार आहे आता ते एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दाखवतो पेंटमधून आपण ते तयार केलेलं आहे असं आणि असं मी छान व्यवस्थित एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो आहे सो यू शूड लुक ॲट द प्रेझेंटेशन आणि व्हाईल लुकिंग द प्रेझेंटेशन आय थिंक बिकॉज एव्हरीथिंग इज ऑन द स्क्रीन द रिटन मटेरियल इज ऑन द स्क्रीन द डायग्राम इज ऑन द स्क्रीन And though also, if you are getting the difficulty, you comment me likewise. I will try to improve or I will try to purchase another laptop or I can say I will repair this kind of problems from the laptop. Such as webcam issue. Okay. So we'll, because our laptop ekdam junya kaalatla hai, tyamule thodasa issue hai. Recent laptop mein there is, can say, good technology. Okay. सो लेट्स कम टू दी स्क्रीन स्क्रीनवर या आपण सुरुवात करू लिक्विड इन ग्लास थर्मामीटरला ओके ठीक आहे लिक्विड इन ग्लास थर्मामीटर हे बायोमेटॅलिक वगैरे आपलं मी एक्सप्लेन करणार आहे परत एकदा बट कम टू दी स्क्रीन ओके नाऊ यू फोकस ऑन द स्क्रीन ओके everything is clear okay now see liquid in glass thermometer
लिक्विड इन ग्लास थर्मामीटर, जस्ट अ मिनट, लिक्विड इन ग्लास थर्मामीटर, ओके, नाउ सी हियर, दिस इज द फॅमिलियर डिवाइस विच ऑल वी हॅव सीन, म्हणजे आपण हा बघितला आहे, काय असतो ज्यामध्ये एक बल्ब असतो, इथे दिसतंय तुम्हाला, बघा हा बल्ब दिसतंय इथे, मराठी हा ब्लॅक ब्लॅक कलर तो मॅच झाला तर बघा येलो कलर घेऊ आपण, हा बघ दिस बल्ब, कॅन यू सी बल्ब, असा एक बल्ब असेल आणि एक हा, याला काय म्हणतो आपण स्टेम, याला काय म्हणतो आपण स्टेम, हा जो दिसतोय तुम्हाला हा हा काय आहे स्टेम, आम्ही रेड पेनने दाखवतो बघा हा काय स्टेम, ठीक आहे, आणि इथपर्यंत मर्क्युरी मर्क्युरी असू शकते किंवा अदर लिक्विड असू शकते, दॅट वी विल डिस्कस, आणि इथपर्यंत राईट झाला म्हणजे त्याचं रिडिंग आहे बघा किती आहे 74-75, ही स्केलवर डिपेंड आहे, स्केल याच्यामध्ये डिग्री सेल्सियसची पण स्केल राहू शकते आणि फॅरनाईटची पण स्केल राहू शकते, बरोबर आहे, डिग्री फॅरनाईटची पण आपण जनरली बघत असतो, हे जे थर्मामीटर आपल्या मेडिकलमध्ये मिळते याच्यावर दोन स्केल राहतात, डिग्री सेल्सियस आणि फॅरनाईट, मोस्ट ऑफ द थर्मामीटर फक्त फॅरनाईटची स्केल राहते, ओके, तर लेट्स मूव टुवर्ड्स, काय म्हणू आपण त्याला, लेट्स मूव टुवर्ड्स अवर पॉईंट अँड वी विल डिस्कस दी लिक्विड इन ग्लास थर्मामीटर. लिक्विड इन ग्लास थर्मामीटर इज व्हेरी फॅमिलियर टाईप थर्मामीटर, फॅमिलियर आहे, खूप जास्त लोकांना माहिती आहे आणि खूप जास्त हे यूज आहे याचा. द मर्क्युरी ऑर अदर लिक्विड फिल्स द ग्लास बल्ब अँड एक्सटेंड्स इन टू द बोर ऑफ ग्लास स्टेम. मर्क्युरी इज द मोस्ट सुटेबल लिक्विड अँड इज यूज फ्रॉम -38.9 degrees Celsius, म्हणजे ऑलमोस्ट किती मायनस, किती म्हणू आपण -39 degrees Celsius पासून आपण त्याला यूज करू शकतो अप टू, मी सांगून देतो तुम्हाला अप टू 600, ऍक्च्युअली त्यामध्ये दोन स्टेजेस आहे, एक स्टेज सांगू शकतो मी तुम्हाला, -39 to 390 degrees Celsius असं का बरं आहे वगैरे मी सगळं तुम्हाला सांगतो, इट विल टेक सम टाइम, जस्ट 5 to 10 minutes. एक ही -39 to 390 degrees Celsius पर्यंत आपण यूज करू शकतो एक रेंज, आणि थोडंफार मॉडिफिकेशन करून -39 to 610 पर्यंतही आपण त्याला यूज करू शकतो, फक्त वी हॅव टू मेक अ व्हेरी स्मॉल मॉडिफिकेशन, आणि काय मॉडिफिकेशन आहे ते मी सांगतो तुम्हाला, बघा आता लक्ष द्या, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला. फिगर 5.B.1 शोज अ युजुअल टाइप ऑफ मर्क्युरी इन ग्लास थर्मामीटर. द युनिट कन्सिस्ट ऑफ ग्लास एनवेलप, अ रिस्पॉन्सिव्ह लिक्विड अँड इंडिकेटिंग स्केल. द साईज ऑफ कॅपिलरी डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ सेन्सिंग बल्ब. हे खूप महत्वाचा पॉईंट आहे आणि हा एक टेक्निकल पॉईंट आहे, दॅट बिईंग इंजिनियर वी मस्ट नो. सेन्सिबल बल्ब हा बल्ब आहे, ठीक आहे, आणि ही स्टेम आहे. तर जेवढा हा बल्ब असेल प्रिय स्टुडंट्स, त्याच्या साईजमध्ये याची साईज किती आहे याच्यावर डिपेंड करेल की राईज किंवा फॉल किती होईल किंवा किती सेन्सिबली तो राईज होईल. बघा त्यामुळे कॅपिलरी ऍक्शन तयार होईल. बघा हा जर एकदम खूप छोटा आहे आणि हा जर खूप मोठा आहे तर याची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त राहील, कारण छोट्याशा टेम्परेचर चेंजला हा लगेच रिस्पॉन्स करेल, आणि हा खूप मोठा आहे आणि हा छोटासा आहे तर एवढ्या लवकर सेन्सिबल राहणार नाही, एवढ्या लवकर चेंजला तो डिफ्लेक्शन देणार नाही. समजतंय का तुम्हाला? समजलं असेल तुम्हाला काय सांगायचं आम्हाला, ओके, ठीक आहे, काय म्हणू आपण इथे. द युनिट, इथून बघा, द युनिट कन्सिस्ट ऑफ अ ग्लास एनवलप, अ रिस्पॉन्सिव्ह लिक्विड अँड अन इंडिकेटिंग स्केल. द साईज ऑफ द कॅपिलरी डिपेंड्स ऑन द साईज ऑफ सेन्सिंग बल्ब. रिस्पॉन्सिव्ह लिक्विड अँड डिझायर टेम्परेचर रेंज. आता हे रिस्पॉन्सिव्ह लिक्विड म्हणजे हे लिक्विड याच्यामध्ये असेल त्याच्यावर डिपेंड असतो डेफिनेटली, ते आपण ऑलरेडी सिलेक्ट करून घेत असतो, अँड डिझायर टेम्परेचर रेंज किती रेंजसाठी ते इन्स्ट्रुमेंट काम करेल तेवढं, बरोबर आहे. चेंज इन टेम्परेचर विल कॉज द फ्लुइड टू एक्सपांड अँड राईज अप टू स्टेम. ऑल राईट, जसं चेंज होईल, जसं बल्ब टेम्परेचर चेंज जसं सेन्स करेल तसं काय होईल, स्टेम मध्ये लिक्विड राईज होऊन सुरू करेल. सिन्स द एरिया ऑफ द स्टेम इज मच लेस दॅन द बल्ब, द रिलेटिव्हली स्मॉल चेंजेस ऑफ द फ्लुइड व्हॉल्यूम विल रिझल्ट इन सिग्निफिकंट फ्लुइड राईज इन द स्टेम. समजतंय तुम्हाला? स्मॉल चेंज इन द बल्ब कॉजेस द सिग्निफिकंट चेंज इन द स्टेम. द
द लेंथ ऑफ द मूवमेंट ऑफ द फ्री सर्फेस ऑफ द फ्लूइड कॉलम सर्व्स बाय अ प्रायर कॅलिब्रेशन टू इंडिकेट द टेम्परेचर ऑफ द बल्ब. काय म्हणणं आहे याचं? ही जी लेंथ ऑफ मुवमेंट आहे, हे बघा, ही जी लेंथ ऑफ मुवमेंट असेल, दॅट लेंथ ऑफ मुवमेंट ऑफ द फ्री सर्फेस ऑफ द फ्ल्युइड कॉलम सर्व्स प्रायर कॅलिब्रेशन इंडिकेट द टेम्परेचर ऑफ द बल्ब. प्रायर कॅलिब्रेशन म्हणजे हे आपण आधी करून घेत असतो. कसं करून घेत असतो? जर एवढा राईज झाला, एवढा डिफ्लेक्शन आला म्हणजे एवढं डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस आहे, एवढं झालं म्हणजे 150 आहे, एवढं झालं म्हणजे 200 आहे, समजतंय तुम्हाला? एवढं झालं म्हणजे 220 आहे. हे आपण कसं तयार केलं, ही स्केल कशी तयार केली आहे? ही स्केल आपण कॅलिब्रेशन मधून तयार केली आहे. बरोबर आहे, समजतंय का तुम्हाला? येस ऑर नो? हे काय होतं? कन्स्ट्रक्शन ऑफ मर्क्युरी इन ग्लास थर्मामीटर बिलो 300 डिग्री सेल्सिअस एक पॉईंट आहे बघा, आपण 390 म्हणून जनरल केसेसमध्ये, आणि अबव 390 म्हणजे हे 610 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. कसं आहे काय बघू आपण, इथं लक्ष द्या. बिलो 390 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय? मर्क्युरी हॅज द ऍडव्हान्टेजेस ऑफ ब्रॉड टेम्परेचर स्पॅन बिटवीन इट्स फ्रीझिंग पॉईंट मायनस पाहिजे तर -39 डिग्री सेल्सिअस अँड इट्स बॉइलिंग पॉईंट 390 डिग्री सेल्सिअस. हे जी मी पहिली तुम्हाला रेंज सांगितली होती, ही काय आहे? -39 डिग्री सेल्सिअस टू 390 डिग्री सेल्सिअस. हे कशासाठी आहे? हे डिअर स्टुडंट्स आहे, मी सांगतो तुम्हाला कशासाठी आहे. तर ही आहे कशासाठी? यस, ही कशासाठी आहे? ही बॉइलिंग पॉईंटची रेंज आहे त्याची, ठीक आहे? कारण 390 डिग्री सेल्सिअस हा त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे मर्क्युरीचा. मग बॉईल झाल्यानंतर काय होईल? एक वेपर्स तयार होतील याचे, मर्क्युरीचे, आणि वेपर्समुळे काय होईल? इट विल नॉट गिव्ह अस द प्रॉपर रिडिंग. ओके, हे काय म्हणजे? लिनियर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन रिलेटिव्ह इज ऑफ ऑप्टेनिंग इन व्हेरी प्युअर स्टेट अँड इट्स नॉन वेटिंग ऑफ ग्लास कॅरेक्टरिस्टिक. हे काय? 390 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो व्यवस्थित काम करेल, बट अबव 390 डिग्री सेल्सिअस आपण बघू. अबव 390 डिग्री सेल्सिअस काय म्हणू आपण? बॉइलिंग पॉईंट जर 390 डिग्री सेल्सिअसच्या वर जर गेलं तर मर्क्युरी मे इव्हॅपोरेट अँड कंडेन्स इन टॉप ऑफ स्टेम. थोडंसं मी हे लाईट करतो कारण अदरवाईज ते लिहिलेलं मिटलं जात आहे. ठीक आहे, बघा, मर्क्युरी मे इव्हॅपोरेट अँड कंडेन्स इन द टॉप ऑफ स्टेम. ठीक आहे, स्टेमच्या टॉपमध्ये जिथं बघा, या इथे तो हे होऊन जाईल, कलेक्ट होऊन जाईल. दिस हॅज टू प्रिव्हेंट बाय फिलिंग द स्पेस अबव मर्क्युरी विथ N2 ऑर CO2. मग आपण काय करू या केसमध्ये? याला कॉम्प्रेस N2 आणि CO2 इथंच पहिले टाकून देऊ याच्या आतमध्ये इथे. त्यामुळे काय होईल? मर्क्युरी एक्सपांड होऊ शकणार नाही, तो इथपर्यंत येऊ शकणार आहे. समजतंय का तुम्हाला? अंडर हाय प्रेशर, हाय प्रेशरमध्ये N2 आणि CO2 आपण ऑलरेडी याच्यामध्ये ग्लास ट्यूबमध्ये फिल करून देऊ. म्हणजे मर्क्युरी वेपर्सला काय करायला लागेल? N2 आणि CO2 अगेन्स्ट वर्क करावं लागेल, आणि त्याच्यामुळे काय होईल? त्याच्यामुळे इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर मर्क्युरी टू कम आउट ऑफ इट. बरोबर आहे, ठीक आहे. दिस रेजेस द बॉइलिंग पॉईंट अँड अलाउज टेम्परेचर अप टू 610 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा ऑटोमॅटिकली काय करताय? मर्क्युरीचा बॉइलिंग पॉईंट वाढून देतो. समजताय का तुम्हाला? येस ऑर नो? या ऍक्टिव्हिटीमुळे काय झालं? मर्क्युरीचा बॉइलिंग पॉईंट वाढला. मग हा, मग डिअर स्टुडंट बघायचे ऍडव्हान्टेजेस बघून घेऊ आपण. ऍडव्हान्टेजेस काय आहे? सिम्प्लिसिटी ऑफ यूज. बघा, फर्स्ट तू म्हणाल सर किती काढून ठेवलाय तुम्ही या पेजवर, परंतु तुमच्या अंडरस्टँडिंग साठीच मी काढून ठेवलं. बघा, इकडे मी कंटेंट ठेवलाय, इकडे रफ साठी जागा ठेवलेली आहे. म्हणजे आम्ही तुमचाच विचार करताय सर्व फॅकल्टीज वगैरे. बघा इथे सिम्प्लिसिटी ऑफ यूज अँड रिलेटिव्हली लो कॉस्ट. सिम्पल आहे, एकदम सिम्पल डिवाइस आहे. तुम्ही जर बघितलं मार्केटमध्ये जर गेले तुम्ही, आणि तुम्ही जर आता थर्मामीटर बघितलं, तर याची कॉस्ट बघा आणि डिजिटल थर्मामीटरची कॉस्ट बघा, तुम्हाला खूप फरक जाईल. मला वाटतं हे 90-100 रुपयाला वगैरे काहीतरी मिळते. बरोबर आहे. देन सेकंड काय? अब्सेन्स ऑफ नीड फॉर ऑक्झिलरी पॉवर. ऑक्झिलरी पॉवरची गरज नाही आहे ना डिअर स्टुडंट्स? तुम्ही जर डिजिटल थर्मामीटरला जर घेतलं, तर ऑक्झिलरी पॉवर तुम्हाला द्यावं लागतं, सेल टाकावं लागतील, मग ते रिडिंग देईल तुमचं. पण याला तुम्हाला ऑक्झिलरी पॉवरवर डिपेंड राहायची गरज नाही आहे. इज ऑफ चेकिंग फॉर फिजिकल डॅमेज. म्हणजे जर फिजिकल डॅमेज झाला असेल तर हळू, म्हणजे आरामशीर आपल्याला समजून जाईल. नो नीड ऑफ ऍडिशनल इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट. ऍडिशनल इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता आहे का? नाही, काहीही गरज नाही. ऍडिशनल इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय असते? म्हणजे काय असते? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण काय म्हणू? बघा, एखादं डिवाइस असेल ज्याचं फर्स्ट रिडिंग मग सेकंड त्याला कन्वर्ट करत असो आपण. जसं इलेक्ट्रिक सिग्नल आहे फॉर एक्झाम्पल, आपण हे लावलेलं आहे
थर्मोकपल आहे, थर्मोकपल आपल्याला शिकायचं आहे. थर्मोकपल मध्ये काय म्हणू आपण, एक ईएमएफ इंड्यूस होईल त्याच्यामध्ये, तो ईएमएफ आपण दुसऱ्या गोष्टीच्या मार्फत चेक करू, म्हणजे काय झालं ते कन्व्हर्जन झालं, त्याच्यामध्ये कन्व्हर्जनची गरज नाही आहे, ऍडिशनल इंडिकेटिंग इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता नाही, डायरेक्ट रिझल्ट आपल्याला मिळतो. हे काय त्याचा एक ऍडव्हान्टेजेस आहे, समजलंय का तुम्हाला? तर हे झालं सगळं कशाबद्दल, लिक्विड इन ग्लास थर्मामीटर बद्दल. आता आपण बघणार आहे बाय मेटॅलिक थर्मामीटर. चला तर विदाऊट वेस्टिंग, कारण खूप वेळ आपण वेस्ट याच्या वेस्ट नाही म्हणतील आपल्याला, खूप वेळ आपला गेला याच्यामध्ये. बायोमेटॅलिक थर्मामीटर बघू आपण. बायोमेटॅलिक थर्मामीटर काय असते? बायोमेटॅलिक थर्मामीटर डिफरन्शियल एक्सपान्शन ऑफ बायोमेटॅलिक स्ट्रीप इज यूज टू इंडिकेट द टेम्परेचर. म्हणजे काय बघा, हे जी आहे, हे जे दिसतं तुम्हाला वरचं, हा काय वेगळा मेटल आहे, हा दुसरा वेगळा मेटल आहे. म्हणजे दोन मेटल वेगवेगळ्या पद्धतीने जॉईन केलेले आहे, आणि काय होईल, थर्मल टेम्परेचरमुळे काय होईल, अनइवन एक्सपान्शन होईल. हा एक मेटल वेगळा एक्सपांड होईल, हा मेटल वेगळा एक्सपांड होईल, त्याच्यामुळे काय होईल, दोघांचे भांडणं होतील. दोघांचे भांडणं होतील म्हणजे एक मेटल काय म्हणेल, एक बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला काढून दाखवतो मी, हे दोन मेटल आहे. चला आपल्याला प्रॉब्लेमही घ्यायचा आज याच्यावर. हा एक मेटल आहे, ठीक आहे, आणि हा एक मेटल आहे. एकसारखेच झाले आहे का ते दोन्ही? बरं, चला हा एक मेटल आहे, ठीक आहे. असे दोन मेटल मिळून हे बनलेलं आहे. आणि हा रेडवाला समजा आपण थर्मल एक्सपान्शन कोएफिशिएंट जो अल्फा हा जास्त आहे, आणि याचा अल्फा काय आहे, कमी आहे, असं आपण समजू. आता काय होईल, जसा याला टेम्परेचर चेंजला हा एक्सपोज होईल, तसा हा काय होईल, रेडवाला जो आहे हा जास्त एक्सपांड व्हायचा प्रयत्न करेल, परंतु हा काय करेल, ब्ल्यूवाला त्याला कमी ओढेल, मागे ओढेल, कमी एक्सपांड व्हायचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय होईल, एक डिफ्लेक्शन तयार होईल. समजतंय का तुम्हाला? याच्यामुळे काय होईल, एक डिफ्लेक्शन तयार होईल. मग ते डिफ्लेक्शनचं मेजर करणं, म्हणजेच काय मेजर करणं आहे आपल्याला, म्हणजेच काय मेजर करणं आहे, तर मेजर करणं आहे की टेम्परेचर डिफरन्स किती होता. समजताय का तुम्हाला? येस ऑर नो? समजलं असेल तुम्हाला. चला बघू आपण परत. इन अ बायोमेटॅलिक थर्मामीटर डिफरन्शियल एक्सपान्शन ऑफ बायोमेटॅलिक स्ट्रीप इज यूज, ठीक आहे. बायोमेटॅलिक स्ट्रीप आपण घेऊ, त्याचं थर्मल एक्सपान्शन काय असेल, डिफरंट असेल, टू इंडिकेट द टेम्परेचर, बरं, ठीक आहे. इन दिस टाईप ऑफ थर्मामीटर टू फ्लॅट स्ट्रीप्स ऑफ डिफरंट मेटल्स आर प्लेस्ड साईड बाय साईड अँड वेअर वेल्डेड टुगेदर. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे कोणाला? मेनी डिफरंट मेटल्स कॅन बी युज फॉर दिस पर्पज. जनरली वन इज लो एक्सपांडिंग मेटल अँड द अदर इज हाय एक्सपांडिंग मेटल, ठीक आहे. फॉर अ बायोमेटल मेटल इन द फॉर्म ऑफ अ स्ट्रेट कॅन्टिलिव्हर बीम टेम्परेचर चेंजेस कॉज द फ्री एंड टू डिफ्लेक्ट बिकॉज ऑफ डिफरंट एक्सपान्शन, डिफरंट एक्सपान्शन रेट्स ऑफ कंपाऊंड. मी तुम्हाला इथं समजून सांगितलं, समजलंय का तुम्हाला? हे हेच सगळं इथं एक्सप्लेन करत आहे मी आता. दिस कॉजेस द पॉइंटर टू मूव ऑन द डायल ऑफ द थर्मामीटर, बरोबर. इथं इथं काय होईल, स्पायरल केसमध्ये काय होईल, हा थर्मामीटरला या पॉइंटरला मूव डिफ्लेक्ट व्हायला एक फोर्स देईल. कशामुळे फोर्स देत आहे? कारण हा जो आहे, हा जो याचा इंटरॅक्शन पॉईंट आहे, या इंटरॅक्शन पॉईंटला आपण हा पॉइंटर जोडतो. समजतंय का तुम्हाला? येस ऑर नो? काही अडचण आहे? चला तर चला फास्टमध्ये समोर जाऊ आपण. सॉरी, हा दिसला. बघा आता बायोमेटॅलिक स्ट्रीप, बायोमेटॅलिक स्ट्रीप मध्ये काय हे दिसतंय तुम्हाला, बायोमेटॅलिक स्ट्रीप इथं, आणि एक दिसतंय तुम्हाला हे हेलिक्स. आपण काय करू शकतो, हा जो आहे जंक्शन किंवा हे जे डिफरंट मेटल्स आहे, आपण हेलिक्सच्या फॉर्म मध्ये अरेंज करू शकतो, जेणेकरून आपल्याला हा जो पॉइंटर आहे डिफ्लेक्ट होईल, ठीक आहे. हे डिफरंट केसेस बनू शकतात त्याच्यामध्ये. परंतु तुम्ही मला म्हणाल सर की आपण हे जरी केलं आहे, तरी हा स्पायरल किंवा याचं रेडियस किती असू शकते, किंवा रेडियस कशी ठेवायची, याला रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स काय आहे, तर मी तुम्हाला सांगू शकतो एक इम्पेरिकल फॉर्म्युला आपण ते युज करू शकतो. इम्पेरिकल फॉर्म्युलाचा अर्थ समजते का तुम्हाला? इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणजे हा एक्सपेरिमेंटली करून, एक्सपेरिमेंट करून तयार करण्यात आलेला फॉर्म्युला असतो. ओके, बघा इम्पेरिकल फॉर्म्युला बघू आपण. डिझाईनमध्ये हे फॉर्म्युला जसं आहे, डिझाईनच आहे ना, डिझाईन ऑफ इन्स्ट्रुमेंट, याच्यामध्ये इम्पेरिकल फॉर्म्युलाचा खूप जास्त युज होतो. तुम्ही डिझाईन, मशीन डिझाईन अँड ड्रॉइंग हा सब्जेक्ट शिकलेला नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल इम्पेरिकल फॉर्म्युलेज कसे तयार होतात, ठीक आहे. आपण कधीतरी डिस्कशन करू त्याच्यावर. हा इम्पेरिकल फॉर्म्युला एवढा लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय, रेडियस ऑफ कर्वेचर हा जो आपण बनू स्पायरल, समजा हा किती बनवायचा का, असा किती बनवणार आपल्याला रीडिंग देणार आहे का, हा असं नाही आहे. डिस्ट्रो आपल्याला त्याचा एक रेडियस ऑफ कर्वेचर डिसाइड करावा लागेल. तो रेडियस ऑफ कर्वेचर किती असतो, तर तो असतो बघा आर इज इक्वल टू टी. टी म्हणजे काय, कंबाईन थिकनेस ऑफ द बॉन्डेड स्ट्रीप, म्हणजे काय, टी वन प्लस टी टू, दोघांची थिकनेस आपण काय करू, कंबाईन करू. एम
वन प्लस एम स्क्वेअर, एम म्हणजे काय, एम काय रेशोज, रेशो ऑफ थिकनेस ऑफ लो टू हाय एक्सपान्शन मटेरियल. म्हणजे बघा, लो एक्सपान्शन म्हणजे जर थर्मल एक्सपान्शन लो आहे असं म्हणून आपण त्याला, याला सिग्मा वन अल्फा वनला आपण म्हणून लो एक्सपान्शन मेटल आणि सिग्मा अल्फा टूला सॉरी काय म्हणून आपण हाय एक्सपान्शन मेटल, दोघांचा रेशो म्हणजे जो असेल त्या दोघांचा थिकनेसचा जो रेशो असेल, लो एक्सपान्शन आणि हाय एक्सपान्शन थर्मल एक्सपान्शनच्या मटेरियलचा रेशोला आपण काय म्हणू, एम. एनला काय म्हणू आपण, एन. एन म्हणजे मॉड्युलस, मॉड्युलस रेशो आहे एन. एन इज द रेशो ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ लो टू हाय, हे महत्वाचं आहे. अल्फा वन लो आहे, वन म्हणजे लो, बघा वन जो असतो वन हा लो साठी वापरू आपण, टू जो आहे हा हाय साठी वापरू, ठीक आहे. त्यामुळे वन म्हटलं की काय आलं पाहिजे आपल्याला, लो. टू म्हणजे काय आलं पाहिजे, हाय. एक्सपान्शन रेशो कशाचा, एन म्हणजे काय म्हणू आपण, एन म्हणजे यस मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा रेशो लो एक्सपान्शन टू हाय एक्सपान्शन, ठीक आहे. आणि अल्फा वन आणि अल्फा टू हे काय, लोअर अँड हायर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन रिस्पेक्टिव्हली. टी म्हणजे काय, ऑपरेटिंग टेम्परेचर, आणि टी झिरो म्हणजे काय, इनिशियल टेम्परेचर. फॉर्म्युला बघू आपण, आर इज इक्वल टू टी, थोडासा लांब फॉर्म्युला आहे पण लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. याच्यावर एक प्रॉब्लेम मी विचारलाय, ते प्रॉब्लेम मी घेणार आहे. आता बघू आपण, टी इंटू थ्री वन प्लस एम होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वन प्लस ब्रॅकेट मध्ये वन प्लस एम इंटू एन ब्रॅकेट कम्प्लीट परत ब्रॅकेट एम स्क्वेअर प्लस वन अपॉन एम एम अपॉन सॉरी एम इंटू एन झाली इथपर्यंत, डिवाइड बाय सिक्स अल्फा टू मायनस अल्फा वन टी मायनस टी झिरो वन प्लस एम स्क्वेअर, ठीक आहे. नऊ बघा याच्यामध्ये, इफ टी वन अँड टी टू जर सेम असतील, बघा टी वन अँड टी टू जर सेम असेल तर काय म्हणून आपण काय वन होईल, कुठे गेलाय कर्सर, हा इथं आहे. टी वन अँड टी टू जर आपण सेम ठेवले तर काय म्हणू आपण, टी वन आणि टी टू सेम ठेवले आणि ई वन आणि ई टू अप्रॉक्सिमेटली जर सेम असले तर हा एम तर कॅन्सल होऊन जाईल, एम वन होऊन जाईल, एन ई वन होऊन जाईल जर ई वन आणि ई टू जर सारखे असले तर. त्यामुळे वर काय होईल, वर होईल टू टी, हे सगळं कॅन्सल होऊन जाईल, थ्री वगैरे सगळं वर होऊन जाईल टू आणि खाली काय होऊन जाईल थ्री, म्हणजे वर फोर येईल आणि फोर कॅन्सल होऊन टू आणि थ्री असं होईल ते, ठीक आहे. टू आणि थ्री हा थ्री होईल आणि प्लस हा वन होईल, त्यामुळे थ्री प्लस वन फोर होईल आणि फोर नी हा सिक्स कॅन्सल होऊन जाईल आणि टू टी अपॉन सिक्स अल्फा टू मायनस अल्फा वन टी मायनस टी झिरो असं होईल ते. समजत आहे का तुम्हाला फॉर्म्युला? जर तुम्हाला एखाद्या वेळेस प्रॉब्लेम मध्ये असं म्हटलं की टी वन इज इक्वल टू टी टू, टी वन इज इक्वल टू टी टू आणि ई वन इज इक्वल टू ई टू आहे, तर आता सांगा रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला काय होईल, तर आपण सांगू शकतो की वर काय होईल, वर तर फोर होऊन जाईल कारण इथं थ्री जो आहे हा थ्री राहील, हे सगळं वन प्लस एम जो आहे हा एम म्हणजे वन होऊन जाईल, एन पण वन होऊन जाईल, त्यामुळे इथं किती होईल, फोर टी होऊन जाईल. आणि फोर टी झाल्यामुळे खाली काय होईल, खाली जे आहे ते राहील ना, खाली काय राहील, खाली सिक्स सिक्स अल्फा टू मायनस अल्फा वन, अल्फा टू मायनस अल्फा वन टी मायनस टी झिरो, टी मायनस टी झिरो, बस एवढंच राहील. कारण काय होईल, जो एम आहे एम तो वन होऊन जाईल ना, त्यामुळे हा काय होईल, हा कॅन्सल होऊन काय होईल, हा होईल टू आणि हा कॅन्सल होऊन हा काय होईल, हा होईल थ्री, बरोबर आहे. त्यामुळे काय म्हणू शकतो आपण, टू टी अपॉन थ्री अल्फा टू मायनस अल्फा वन इंटू टी मायनस टी झिरो. समजलाय का तुम्हाला? ओके, चला तर समोर जाऊ आपण, समोरचे ऍडव्हान्टेजेस बघू आपण. ऍडव्हान्टेज मध्ये काय आहे, सिम्पल कॉम्पॅक्ट, हा हे पूर्ण घेऊन घेतो मी वरपर्यंत, हा बघा, सिम्पल कॉम्पॅक्ट अँड रोबस्ट कन्स्ट्रक्शन. सिम्पल आहे एकदम, कॉम्पॅक्ट आहे आणि रोबस्ट आहे. रोबस्ट म्हणजे मेटलचा युज केल्यामुळे रोबस्टच राहणार आहे. रिलेटिव्हली लेस कॉस्ट, याची कॉस्ट कमी आहे. ओव्हरलोडिंग कॅन, ओव्हरलोडिंग टॉलरेट करू शकतो आपण डेफिनेटली, कारण मेटलचं बनलेलं आहे. थर्मल एक्सपान्शनचा वर इश्यू आहे, थोड्याफार प्रमाणात आपण हे टॉलरेट करू शकतो. कॅन विस्टँड इन जनरल अबाउट 50% ओव्हर रेंज, डेफिनेटली तो विस्टँड करू शकेल. अॅक्युरेसी किती आहे, 0.± 0.5 आणि फॉर लॅबोरेटरी आणि ±2% फॉर प्रोसेस टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे. डिसएडव्हान्टेज काय याच्यामध्ये, टेम्परेचर इंडिकेटेड आर नॉट करेक्ट. हा एक महत्वाची गोष्ट आहे. का बरं असं होत आहे, कारण अनइवन थर्मल एक्सपान्शन आणि मेटलमध्ये क्रीप येते. क्रीप समजताय का तुम्हाला? नेक्स्ट पॉइंट येतो क्रीप. क्रीप म्हणजे काय असते बघा, क्रीप म्हणजे एक बेल्ट असेल आपला, समजा बेल्ट आपण युज करतो, तो बेल्ट चांबड्याचा वगैरे, तो बेल्ट फ्रिक्वेंटली युज केल्यामुळे काय होईल त्याला, किंवा त्याला असं करा तुम्ही, कॉम्प्रेस एक्सपांड म्हणजे सायक्लिक लोड द्या त्याला कंटिन्युअस, असा 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 असा, म्हणजे कसा बघा, हे त्याला पहिले असं करा वर आणि मग हे असं करा खाली,
असं सायक्लिक ड्रॉप दिल्यामुळे त्याच्यामध्ये काय क्रीप होईल. क्रीप म्हणजे एक परमनंट डिफॉर्मेशन, एक परमनंट त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन दिसेल आपल्याला. आणि ते परमनंट डिफॉर्मेशन कसं राहील, परमनंट राहील ते. त्यामुळे मेटलमध्ये जर असं परमनंट डिफॉर्मेशन आलं तर काय होईल, ते तो एक्सपांड होणारच नाही तेवढ्या वेळापर्यंत. आणि त्यामुळे आपण काय म्हणू, त्याच्यामुळे त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो स्लो होऊन जाईल. आणि टेम्परेचर जे आहे ते इंडिकेट बरोबर दाखवणार, करेक्ट टेम्परेचर रिडिंग दाखवणार नाही. स्पीड ऑफ रिस्पॉन्स इज लो, बरोबर आहे. मेटलला थोडंसं टेम्परेचर गेन करेपर्यंत त्याला वेळ लागतो थोडा. नॉट सुटेबल फॉर यूज ऑफ टेम्परेचर अबोव 400 डिग्री सेल्सियस फॉर कंटिन्युअस ड्युटी और अबोव 550 डिग्री सेल्सियस फॉर इंटरमिटंट ड्युटी. हे एक लिमिटेशन तुम्ही लक्षात ठेवा. हे याचे डिसएडव्हांटेज थोडं जास्त आहे. काय काय कशा कशा कोण डिसएडव्हांटेज आहे हे आपण डिस्कस केलेलं आहे. अप्लिकेशन काय मग याचे अप्लिकेशन कुठं आहे. इन सिंपल थर्मोमीटर इन विच डिफ्लेक्शन ऑफ द एलिमेंट इज मेड टू ओपन और क्लोज इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट इन द इलेक्ट्रिकल हीट सप्लाय टू कंट्रोल द गॅस फ्लो. म्हणजे काय असतं बघा, सेन्सर सारखा याचा यूज करतो आपण, सेन्सर सारखा यूज करतो आपण गिझरमध्ये किंवा याच्यामध्ये ऑटोमॅटिक कट ऑफ साठी, ऑटोमॅटिक कट ऑफ. किंवा तुम्ही बघा, बिईंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स आपल्याला हे ऑटोमॅटिक कट ऑफ वगैरे सगळं भरपूर प्रमाणात माहीत आहे. आपण बॉयलर शिकलो आहे, बॉयलर शिकलो आहे ना आपण सर्व. बॉयलरमध्ये सेफ्टी वॉल्स राहतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये शट ऑफ वॉल्स राहतात, त्याच्यामध्ये फ्युजिबल प्लग असतो. फ्युजिबल प्लग आठवते का तुम्हाला, फ्युजिबल प्लग, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. याच्यामध्ये काय होते, तो एका लिमिटवर जर हे जर आपण बॉयलरची जी हे आहे, बॉयलरचं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये कुठंतरी हे बायोमेटॅलिक स्ट्रीप आपण ठेवली आहे आणि आपल्याला समजलं की याचं टेम्परेचर खूप जास्त होत आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो, अचानकपणे त्याला शट ऑफ करू शकतो किंवा काय म्हणू शकतो आपण, त्याला सिग्नल पाठवून त्याला बंद करू शकतो. अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे अप्लिकेशन कशाचे आहे, बायोमेटॅलिक टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइसेसचे आहे, बायोमेटॅलिक स्ट्रीपचे आहे. डिअर स्टुडंट्स, आपलं लेक्चर इथं संपलेलं नाही आहे, मला नेक्स्ट टॉपिक पण घ्यायचं आहे, परंतु वेळ हा संपलेला आहे. मी टॉपिक रेकॉर्ड करून ठेवतो आहे, तो आपण त्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये मी आता अपलोड करेल. पण एवढं तुम्हाला समजलं आहे का, टाईमचा इश्यू आल्यामुळे आपल्याला हे थांबावं लागेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे जे प्रॉब्लेम आहे याचं प्रॉब्लेम बघणार आहे, ठीक आहे, या फॉर्म्युलाचं सिम्पल प्रॉब्लेम आहे. तर डिअर स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच फॉर पेशन्स लिसनिंग. इन नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस प्रॉब्लेम. आणि तुम्ही मला नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं ते. ओके, सो आय विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. स्टॉप करायला कर्सर कुठे गेला आहे, तिसरे दादा, जस्ट अ मिनिट, प्लीज एक्सक्यूज मी, जर दिसतच नाही. ओके ओके ओके.